ही हीयत्ता दुसरी विषय मराठी आणि पान नंबर तीस आहे पाठ पाऊस फुले आज शनिवार सकाळची शाळा ससोबा लवकर उठला शेपटी फुगवून आळस देत ससोबा म्हणाला अगं आई सकाळ झाली तू कामाला लागलीस खाऊ आणायला बाबा बागेत गेले तरी अजून सूर्य कसा नाही उगवला प्रकाश कसा नाही पडला ग अजून रात्र आहे का गा आई आईने ससोबाला जवळ घेतलं खुदकन हसत ससोबा म्हणाला आई तुझ्या मिश्या टोचतील हं मला तुडतुड शेपटी हलवत आई प्रेमाने म्हणाली अरे ऐक तर ससोबा कान ताट करून ऐकू लागला आई सांगू लागली आता आभाड भरून आहे आकाशात काळे ढग आलेत आता प्रकाश पडेल चमचमणाऱ्या विजेचा आवाज येईल गडगडणाऱ्या ढगांचा मग येईल पहिला पाऊस गारेगार पाऊस रिमझिम पाऊस तळतळ पाऊस मुसळधार पाऊस कोबी आणि गाजर घेऊन बाबा बागेतून येत होते ससोबा शेपटी ताट करून जोरात धावत सुटला पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्याला बाबांना सांगायची होती इतक्यात वीज चमकली आणि झाला की गडगडाट ससोबा इतका दचकला की धाडकन बाबावरच आपटला काही बोलणार इतक्यात टपटप पाऊस वाजू लागला ससोबाला इतका आनंद झाला की त्याला काहीही बोलताच येईना त्याने बाबांना घट्ट मिठी मारली घरी आई वाटच पाहत होती घरी येताच ससोबा आईला ढकलतच अंगणात घेऊन गेला आई ससोबा आणि बाबा सारे मिळून पावसात गारेगार भिजले पावसात नाचले गाणी गायले पाऊस फुलात भिजताना आपल्या ओल्या मिशावर हात फिरवित ससोबा आईला म्हणाला आई आई पावसात असं भिजल्यावर आल्याचा गरमागरम चहा बरा म्हणून मी तुला भिजायला आणलं ग चिंब भिजलेल्या ससोल्याला जवळ घेत आई म्हणाली आलं माझ्या लक्षात